आमदार राम कदम आपल्या सोबत आहेत। आता असेंब्लीमध्ये आपण पाहिलं की मुंबईचे अनेक मुद्द्यांना घेऊन ते एकदम कणकणीतपणे बोलत होते, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। त्यांचे असे दोन मुद्दे होते, मुंबईतील रस्ते आणि सोबतच त्यांच्यात मतदारसंघांमधील घाटकोपरमधील काही समस्या होत्या त्यासाठी ते बोलायला आले। साहेब, काय सांगाल तुम्ही, एवढे कणकणीत मुद्दे मांडले, समृद्धी हायवेसारखा दर्जा मिळावा आणि त्या तेवढंच बजेट असावं, त्याबद्दल काय सांगाल? माझ्या घाटकोरमध्ये 9 रस्त्यांचं मी रुंदीकरण करतो आहे आणि 2 मोठ्या स्मशानभूमी बांधतो आहे, वर्षानगरची स्मशानभूमी विक्रमी पार्क साईड आणि घाटकोपरची भटवाडीची स्मशानभूमी आणि पार्क साईडला हॉस्पिटलचं काम सुरू आहे। तर याच्यामध्ये जे विस्थापित होणार आहेत तर त्यांना विस्थापितांना द्यायला महापालिकेकडे PAP नाही आणि महापालिका त्याला पैसे फक्त रेडिरेक्टरच्या 1 पट देते। जर समृद्धी महामार्गात 4 पट दिले तर मुंबईमध्ये का नाही? का मुंबईतले रस्ते महत्वाचे नाहीत? आणि व्हायटल प्रोजेक्ट जर असेल तर तुम्ही पैसे द्याल। आणि व्हायटल प्रोजेक्टची परिभाषा काय? 100 कोटी रुपये असतील त्या रोडची किंमत होत असेल जे काही त्या प्रोजेक्टची कॉस्ट, तर तो व्हायटल प्रोजेक्ट। मुंबईतले सगळेच रोड व्हायटल आहेत, तर सगळ्यांनाच पैशाची पॉलिसी लागू झाली पाहिजे। आणि सोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्वच्छता अभियान जे सुरू केलं आहे, स्वतः जातीनं जातात, तर ती एक अतिशय तो स्तुत्य उपक्रम आहे। विरोधी पक्षाने त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्याचं कौतुक केलं पाहिजे, पण ती त्यांची चूक नाही आहे। त्यांनी 2.5 वर्ष तो मुख्यमंत्री पाहिला जो घरातूनच बाहेरच पडत नव्हता, त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री घरातून बाहेर पडतात, मुंबईतल्या रस्त्यात गल्ली बोळात फिरतात, हे त्यांना पाहवत नाही। धन्यवाद। तर आपल्यासोबत होते राम कदम, त्यांच्या मतदारसंघातील आणि मुंबई शहरातील समस्या होत्या त्याबद्दल त्यांच्याशी आपल्या बातचीत केली। सोबतच हे सुद्धा आपण बघितलं की विरोधकांनी जे आहे ते मुख्यमंत्री 2.5 वर्ष घरात बसूनच बघितलेले आहे, अशी सुद्धा त्यांनी टीका केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रेयस पांडेसोबत मी शुभम उमायन, नागपूर।